नमस्कार मैत्रिणीनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। मी आज तुम्हाला ह्या ब्लाऊज पिसाचा साधी ब्लाऊज कटिंग सोप्या पद्धतीने कशी करायची मी सांगते, तरी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा। मी गेलेल्या वेळेसच्या व्हिडिओमध्ये वेगळ्या पद्धतीने सांगितले होते, आज तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने सांगते। आपल्याला साधा ब्लाऊज मापे कशी घ्यायची, मापे घेऊन घडी कशी टाकायची ते मी तुम्हाला सांगणार आहे। आपल्याला हे माप घ्यायचं आहे। ह्या ब्लाऊजची फिटिंग आहे 8 इंच। 8 इंचाच्या पुढी आपल्याला 1.5 इंच पण ठेवता येते, 9 पण ठेवता येते, 9.5। कपडा जसा आहे तसा, आपल्याला जर कपडा थोडा असला त्याच्यामध्ये आपल्याला 8 पासून 1 इंच, 9 इंच पण ठेवता येते आणि 10 इंच पण ठेवता येते। कपडा जर कमी असला तर 9 इंच ठेवायचं। दुसरी एक पद्धत आहे, आता ब्लाऊजची छाती जर 32 इंच असली तर 8 चौक 32, 8 इंच इथं शिलाईमध्ये आलं तर पुढे 2 इंच ठेवायचं। ते अवघड पद्धत आहे म्हणून मी काय ते सांगत नाही, माझ्या पद्धतीने सांगते। आता आपली फिटिंग इथं 8 इंचाची, पुढे 1.5 इंच पी वाढून ठेवलं तर 9, 9.5 पण ठेवल्यानं चालते। तर आपण हे 9.5 इंच ठेवूया। मग आपण चला ब्लाऊजची घडी टाकूया। हे काठ अशा पद्धतीनं टाकायचं, फिटिंग 8 इंचाची तर आपण 9.5 घेऊया। हे 1.5 इंच भरपूर होते। आपल्याला 9.5 इंच ठेवायचं आहे। साडेनऊ कधी फिटिंगचा माप बघून त्याच्या पुढे 1.5 इंच पण वाढल्यानं चालते। आता आपल्याला उंची बघायची आहे ब्लाऊजची, हे बरोबर करून घेऊया। आता आपण ब्लाऊजची उंची बघूता। आपल्याला अगोदर पाठीमागलचा भाग काढायचा आहे। ब्लाऊजची उंची 13 इंच आहे तर आपल्याला पूर्ण 14 इंच ठेवावं लागेल, 1 इंच वाढून ठेवावं लागेल। चौदा इंचावर खूण करून घेऊया। आता आपण कट करून घेऊया। आता हे कट करणं झालं पाठीमागलचा भाग। आता आपल्याला काय करायचं आहे, हाच कपडा ह्याच्यावर ठेवायचं बरोबर, म्हणजे हे पाठीमागलचा भाग आपण वर ठेवून घेतलो आणि हे खाल्ला जे भाग आहे ते समोरचा भाग करायचा आहे। खाल्ल्या भागाला आपण इथं किती थोडं 1/2 इंचानं वाढून घ्यायचं, कारण की ते क्रॉसपट्टीमध्ये जाते म्हणून 1/2 किंवा 1 इंचानं आपण 1 इंचानं घेऊया। तर काय करायचं आपल्याला ते पण कट करून घ्यायचं। सोपी पद्धत आहे हे। आता काय करायचं, लक्षपूर्वक हा पाठीमागलचा भाग खाली टाकायचा आणि हा समोरचा भाग आठवणीनं ह्याच्यावर टाकायचं। फक्त आपल्याला क्रॉसपट्टी करता पुढचं वाढून घ्यायचं होतं म्हणून ते टाकून कट करून घेतो, असं वर टाकायचं। त्याला आपण काटापिन लावून घेऊया म्हणजे कपडा सरकणार नाही। आता मग आपण शोल्डर गळा माप घेऊया, शोल्डरचा गळ्याचा। आपल्याला गळा फक्त 2.25 इंच ठेवायचा आहे,
कारण की 9.5 इंच रुंदी असली की 2.25 ठेवायचं आणि 10 पुढी गेलीस 10 पुढी 10.5 11 11.5 ह्याच्या पुढी जर गेली तर इथं 2.5 इंचाचा गळा ठेवायचं 9.5 उपस्तर 8.5 9.5 उपस्तर 2.25 ठेवायचं आठवणीनं इथं 2.25 आता आपल्याला शोल्डर ह्याचं बघायचं आहे म्हणजे अंदाजे 5.25च लागल शोल्डर बघूया आपण साडे दहा म्हणजे आपल्याला 5.25 ठेवावं लागेल तरी पण मी बरोबर 9.5 वाचलं की 5.25 ठेवते 9.5 ची घडी असली की 5.25 ठेवते नाही गेल तर असं पण तुम्हाला करता येतं इथं बघायचं लावून असं ह्याच्या अंदाजावर अशी खून करून घ्यायचं असं पण जमते मोंडा 5.25 ठेवूया 10.5 च्या पुढची घडी असली तरच मोंडा 6 इंच ठेवायचं गळा 5 इंच मोंडा 5.25 इंच म्हणजे आपल्याला भाई बसून घेताना पण इथून थोडस कमी पडलं तर कट करून घेता येते म्हणून 5.25 इंच ठेवायचं आपण आता रेषा वळून घेऊया इथं पण कमी झालं असलं शोल्डरला इथं पण नंतर कट करून घ्यायला येते थोडस कमी जास्त झालं तर आता रेषा वळण झालं आपण मोंड्याला 1.5 इंचावरती खून करून घेऊया गळ्याला पण गोलाकार देऊन घेऊया आपण कट करून घेऊया अगोदर वरचा गळा कट करायचा आहे असं धरून कात्री खाली सापडेल ह्याची काळजी घेऊन असं अशा प्रकारे समोरचा गळा गोलाकारात कट करून घ्यायचं आता आपल्याला मोंडा कट करायचा आहे आता हे झाला मोंडा समोरचा मोंडा 1.5 इंचावर कट करून घ्यायचं पाठीमागेलचा 1.5 इंचावर ठेवायचं अशा प्रकारे आणि कातरताने लक्ष द्यायचं हे 2 वरचे पदर आठवणीनं वरी धरायचं नसता खाल्ला कपडा सापडायची भीती असते म्हणून हे 2 अगोदर आधी 2 आहेत का बघून घ्यायचं मग कट करायचं लक्ष देऊन अशा प्रकारे आता आपण काय करूया पाठीमागेलचा गळा कट करून घेऊया पाठीमागेलचा गळा असं ब्लाऊज ठेवून असं बघून घ्यायचं असं 9 इंच म्हणजे हिशोबाने 9 इंच आहे इथे 2.25 इंचावर आपण फक्त पुढचा गळा कट घेतो आपण गळा 9.5 इंच ठेवूया बघू असं ब्लाऊजच्या पाठीचा भाग असं धरून आपल्याला तसं जर समजत नसलं तर असं ठेवून बघायचं आणि इकडी पाठीला 1.5 इंच शिलाईमध्ये आणि समोर गळ्यामध्ये इथं 1.5 इंच ठेवायचं असं लावून बघायचं म्हणजे कमी जास्त वाटत असलं तर असं पण जमते असं लावून बघून इथं 1.5 इंच आणि इथं 1.5 इंच हे करून इथं रेषा वळून घ्यायचं
आपणाला हे गळा आता चौकोनीच कातरायचा आहे। खाल्ला कपडा सापडल ह्याची काळजी घ्यायची। तुम्हाला जर एक आवरेक ठेवून जर कातरायची भीती वाटत असली तर ह्याला डायरेक्ट बाजूला काढून पण कातरता येते। आता आपण असं समोरच्या भागाकडे आता जाऊया। कातरताना शक्यतो काळजी घ्यायचं, म्हणजे खाल्ला कपडा सापडल करल आणि दमानं कट करायचा वेळ लागला तर लागला। आता आपणाला क्रासपट्टी बघायचं आहे। क्रासपट्टी 3.5 इंच पट्टी धरताना ह्या क्रासपट्टीच्या पुढी 1.5 इंच वाढून धरायचं इकडे, नाही तर डायरेक्ट जर धरलं असं 3 इंच असलं तर 3.5 ठेवायचं, तर आपल्याला 3.5 इंच सहसा सगळ्याच ब्लाऊज 3.5च राहते। 4 ठेवलं तर ब्लाऊज वर उचलते। इथं मधामध्ये 3 इंचावर खून करून घ्यायचं आणि इकडे आहे ते 2.5 इंचावर। तर आपल्याला असा ह्याला आकार देऊन घ्यायचा आहे। मधून क्रासपट्टी कट करून घ्यायचं। आता आपणाला काय करायचं आहे, कटोरी काढायचं आहे। तर आपणाला हे ब्लाऊज किती 9.5 इंच मापाच रुंदी आहे, आपण इथं 5.5 इंच ठेवूया। 9.5 असले तर 5.5 त्याच्या अर्ध करायचं म्हणजे 9.5 इंच होते। आता काय करायचं, इथे 2.5 इंचावरती खून करून घेऊया आणि असाच आपणाला आकार देऊन घ्यायचं असा। आता हे क्रासपट्टी कट करून घेऊया। हे झाली क्रासपट्टी। आपणाला आता काय करायचं आहे, ह्या क्रासपट्टीवर दुसरी पेपरवर तुम्हाला दाखवते। अगोदर आपण काय करूया, बरोबर ह्या मापाचा पेपरच कट करून घेऊया। असं बरोबर ठेवून अगोदर एक पेपर कट करून आपण ह्या पेपरवरून दुसरा एक पेपर कट करून घेऊया। हे पेपर ह्या पेपरवर ठेवताना हे टोक इकडे धरायचं बरोबर आणि असं क्रॉसमध्ये इथं 1.5 इंच इकडे सोडायचं आणि इकडे 1.5 इंच सोडायचं। हे 2 इंचावर ठेवूया आपण। हे 2 इंचावर असं पेपर ठेवून घेऊया आणि इकडून आहे ते 1.5 इंचावर वाढून घ्यायचं। असं 1.5 इंचावर वाढून घ्यायचं आणि इथे 5 इंचाची क्रासपट्टी इथं 2.5 इंचावर इथं 1.5 इंच वाढून घ्यायचं। अशा प्रकारे 1.5 इंचावर वरून कट करून घ्यायचं। कटोरीच्या 2-4 पद्धती आहेत आणि इथे आहे ते थोडेसे क्रासमध्ये इथं खून केलेल्या जागी इकडे कातर फिरवायचं। असं ही झाली कटोरी।
ह्याला आणखीन थोडासा आकार देऊन घ्यायचं अशा प्रकारे, असा आकार देऊन घ्यायचं। अशा प्रकारे आणि इथे दोन किंवा अडीच इंचावर डाच मारून घ्यायचं भरमदामध्ये, म्हणजे आपली कटोरी अशी बसते। कटोरीचे भरपूर प्रकार आहेत, मी अशाच पद्धतीने कातरते, परफेक्ट कटोरी बसते। साडे नऊ इंचाची घडी असलं की हे असा पेपर पहिलंच आपण ठेवल्यानं चालते, आपल्याला प्रत्येकाला काही कट करत बसायची गरज नाही। आता आपण आस्तीनकडे जाऊया, आस्तीन कट करायचे, तर आस्तीन म्हणजे भाया। आपल्याला चार पदरी घडी 8 इंचाची करायचं आहे, अशी 8 इंचाची तुम्हाला दाखवते। तर आपण किनारीकडला भाग घेऊया, असे 16 इंच आहे का बघूया। साडे नऊ इंच रुंदीची घडी असले की आपल्याला हे भाया अशा 16 इंच घ्यायचं, म्हणजे चार पदरी घडी 8 इंचाची यावं लागलं। असं आपण थोडं जास्तच ठेवूया, म्हणजे कमी पडलं केलं म्हणून। आणि आपण हे पट्टी अशी मोडपून घेऊया, म्हणजे हे पट्टी मोडपून घेऊनच माप टाकायचं, म्हणजे पुन्हा हे करायची गरज लागणार। हे हात शिलाईची पट्टी राहते, अशा प्रकारे भाया तुमच्या मनावर कुणीकून पण काढता येते। 9.5 पुढे जर छात चार पदरी घडी असली तर इथं 8.5 इंच भायाची रुंदी घ्यायचं। आता आपल्याला ब्लाऊजच्या भाया किती आहेत बघूया। आपल्याला अस्तरचं ब्लाऊज असलं तर असं हात शिलाईची पट्टी काही करायची गरज लागणार, फक्त 1.5 इंच सोडायचं। हे आस्तीन आहे तर 4.5 इंच, तर आता आपल्याला किती 5 इंच ठेवायचं आहे। इथं शिवण्यामध्ये 1/2 इंच जातं, इथली तर पट्टी मुडपलेली आहे। 4.5 इंचाच्या बाह्या आहेत तर 5 इंचावर खूण करून घ्यायचं। आता आपण रेषा ओढून घेऊया। आपण हे कपडा कट करून घेऊया आज बाजूचा, म्हणजे तुम्हाला बी सोपं वाटेल। आता आपल्याला आस्तीनचा मोंडा कट करायचा आहे। आस्तीनचा मोंडा कट करताना इथे 2.5 इंचावर खून करून घ्यायचं, 2.5 इंचावर। 10.5 इंचच्या पुढी 10.5 11 असते तर 3 इंचावर करून घ्यायचं, आपल्याला 2.5 इंच बखळ होईल। आणि अशा प्रकारे आस्तीनला आकार देऊन घ्यायचं। अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचं। आता आपल्याला काय करायचं आहे, पुढचा भाग 1/2 इंचावर कट करून घ्यायचा आहे। ह्याला आपल्याला मच्छी कट देऊन घ्यायचा आहे, अशा प्रकारे लक्ष द्यायचं, खाली पदर सोडून द्यायचं, दोन वरची अशी धरूनच कट करायचं, म्हणजे खाल्ला कपडा सापणार नाही ह्याची काळजी घ्यायचं।
खांद्यावर अशी टिक करून घ्यायचं आणि हे कपडा आपल्या मनावर कट करू वाटलं करायचं, नाही गेलं तर ह्या मापाच्या ब्लाऊजचं बघायचं माप असं आणि इथं धरून असं कट करून घ्यायचं। माझी सोपी पद्धत आहे, मी तेवढं काही वापर करणार नाही इंचपट्टीचा। आणखीन थोडासा आकार देऊन घेऊया आपण। हे समोरचा भाग आहे, हे झाली आता आस्तीनची कटिंग। अशा प्रकारे हा समोरचा भाग आहे, हे पाठीमागलचा भाग आहे, हे झाले आस्तीन कट करून। आता आपल्याला काय डबलची क्रॉसपट्टी काढायचं आहे, कुणीकडून पण तुम्ही काढू शकता क्रॉसपट्टी कपडा बचत करून। हा कपडा मोठा आणि ब्लाऊज छोटा आहे म्हणून कपडा जास्त उरलेला आहे। ही क्रॉसपट्टी ह्या क्रॉसपट्टीवर ठेवायचं, अशा असं ठेवायचं, अशा प्रकारे कट करायचं, नाही गेलं तर खडून आखून घ्यायचं। मी तुम्हाला ठेवूनच कट करून दाखवते। हे पण क्रॉसपट्टी कट करणं झालं, आपला पूर्ण ब्लाऊज कट करणं झालेलं आहे। हे पाठीचा भाग, हे समोरील भाग, आता आपल्याला राहिली कटोरी कट करायची ही पेपरवर। हे आपण पेपर कट केलं त्याप्रमाणे असं ठेवायचं आणि पेपर कपड्यावर ठेवताना कधी पण असा क्रॉस ठेवायचा, कपडा क्रॉस खाल्ला आला तर कटोरी बरोबर बसते, असं सरळ कधीच ठेवायचं नाही, कटोरी बसणार नाही, असं क्रॉस ठेवायचं अशा प्रकारे। आता कट करूया। तुम्ही एक या ब्लाऊजचा जर पेपर असला तयार करून ठेवलो त्याच मापाचा ब्लाऊज असला तर हेच पेपर तुम्हाला जमल। तर ही झाली कटोरी अशा प्रकारे बरोबर आली। इथं 2.5 इंचावर डाच येते, इथं 2 इंचावर धरायचं आहे। ही 1 इंच तुम्हाला दाखवते इंचपट्टीने शिवताने मी दाखवूनच, असं 2 इंचाचं डाच आणि इकडे 2 इंचाचं असं एवढा डाच येते शिवताने मी दाखवून। हे पाठीमागलचा भाग, हे समोरचा भाग, हे उरलेले तुकडे सांभाळून ठेवायचं शिवजकुना। परत हे आस्तीन, हे क्रॉसपट्टी, हे आपल्याला काचपट्टी बटनपट्टी बनत आहेत ह्याची। हाच ब्लाऊज मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिवून दाखवणार आहे, तरी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आवडला तर लाईक करा।